मित्र हो नमस्कार, मी संजय सोनवणी नाशिक विकास पेजवरून आपल्याशी आरक्षण आणि त्याचे भवितव्य या विषयावर आपल्याशी चर्चा करताना मला मनस्वी आनंद होतो आहे। आरक्षण हा भारतातला सामाजिक जीवनातला, राजकीय जीवनातला, आर्थिक जीवनातला एक अत्यंत कळीचा मुद्दा बनून राहिलेला आहे। आरक्षणाने समाजामध्ये अलीकडच्या 2-3 दशकांमध्ये जेवढी वादळं उठवली तेवढी वादळं कदाचित दुसऱ्या कोणत्याही सामाजिक प्रश्नावर उठली नसती। आरक्षणामुळे, आरक्षणाच्या आंदोलनांमुळे नवीन नवीन घटक आरक्षणात येऊ पाहत असल्यामुळे आहे ते आंदोलनातल्या घटकांना त्याच्यामुळे स्वतःला अस्वस्थ वाटल्यामुळे एक सामाजिक तेढ म्हणा किंवा मनामध्ये अविश्वास म्हणा किंवा संताप म्हणा किंवा एकमेकांकडे पाहायची दृष्टी दूषित बनणं अशा स्वरूपाचा एक प्रभाव समाजावर पडलेला आपण देशभरामध्ये पाहू शकतो। संपूर्ण देशामध्ये आरक्षणाने जी वादळं माजवली त्यातनं राजकारण किती झालं हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे। समाजकारण तर झालंच नाही, कारण समाजकारण जर झालं असतं तर अत्यंत गंभीरपणे त्याची तात्विक चर्चा झाली असती, त्याची अपरिहार्यता काय आहे काय नाही आहे, अत्यावश्यक काय आहे काय नाही आहे याची सर्वेक्षण झाली असती, याच्यावर गंभीरपणे निकोपपणे कसलाही मनामध्ये द्वेष भावना न ठेवता चर्चा झाली असती आणि मार्ग काढले गेले असते, नवीन समोर विचार मांडले गेले असते आणि त्यानुसार कदाचित समाज पुढे गेला असता। प्रत्यक्षात आपण हे पाहतो की राजकीय नेत्यांचं ह्या आरक्षणामुळे एक पीक उदयाला आलं, परंतु समाजांना खरोखरच फायदा किती झाला याचा जर आपण लेखाजोखा जर पाहिला, त्याच्यामध्ये जेवढे बळी गेले, ज्याच्यामध्ये जेवढे नुकसान झालं, ज्याच्यामध्ये आंदोलनांमध्ये जे जाळपोळी किंवा तोडफोडी झाल्या देशभरामध्ये, मी देशभराबद्दलचं बोलतोय, त्याचं जर प्रमाण आपण जर पाहिलं आणि लाभाचं जर प्रमाण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की काही व्यक्तींचा फायदा नक्की झाला, परंतु समाजाचा समाज म्हणून फायदा झाल्याचं आपल्याला दिसणार नाही। दुसरीकडे ज्याला आपण तथाकथित तात्विक विचार म्हणतो असा विचारसंघ RSSवाले मांडण्याचा प्रयत्न करत असतात। त्यांचं काय म्हणणं आहे की आरक्षण जातीच्या आधारावर नको, ते आर्थिक आधारावर असलं पाहिजे। आणि त्याचा प्रचार गेले 4-5 दशकं RSSने एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे की अनेक लोकांना ते खरंसुद्धा वाटतं, लोकांना असं वाटतं की आर्थिक आधारावर आरक्षण दिलं तर मग सगळे प्रश्न मिटतील आणि जे आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटक आहेत त्यांना आरक्षणाचा फायदा मिळेल आणि त्याची प्रगती होईल असा एक मतप्रवाह मानला जातो। आरक्षणाच्या विरोधात RSSवादी लोकांचा दुसरा मुद्दा असा आहे की घटना तर समतेचं तत्व देते, समता, मग आरक्षणामुळे समतेच्या घटनात्मक तत्वाचं काय होतं? समतेचं तत्व आरक्षणामुळे बाधित होतं, समतेचं तत्व दूषित होतं, समता येत नाही। कारण का? समता म्हणजे सर्वांना समान संधी असायला पाहिजे, आरक्षणामुळे तसं होत नाही। कमी मार्क असणाऱ्यांना, म्हणजे यांचा युक्तिवाद असा बरं का, कमी बुद्धी असणाऱ्यांना, गुणवत्ता कमी असणाऱ्यांना, मेरिट कमी असणाऱ्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या मिळतात, शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळतो आणि जे गुणवंत आहेत, तथाकथित गुणवंत मेरिट असणारे जे लोक आहेत त्यांना मात्र बेरोजगार राहावं लागतं, मागं पडावं लागतं, त्यांचं नुकसान होतं, मग त्यांना परदेशात पळून जावं लागतं, परदेशामध्ये नोकऱ्या शोधाव्या लागतात कारण इथे त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत। म्हणजे समतेचं तत्व बाधित होतं, मग हे घटनाच्या विरोधी आहे असं त्यांचं एक म्हणणं असतं। तिसरं म्हणणं काय आहे की आरक्षणामुळे जातीभेद कधीही नष्ट होऊ शकणार नाही, आरक्षणामुळे उलट जातीभेद हा जास्त घट्ट होईल, जाती जास्त घट्ट होतील, कारण जातीच्या आधारावरच आरक्षण मिळत असल्यामुळे जात जपून ठेवण्याची प्रवृत्ती प्रत्येक माणसामधली वाढेल, जात सोडण्याची इच्छा कोणालाही होणार नाही। आणि तसं जर झालं तर भारतातली जी व्यवस्था तुम्हाला नको आहे, जाती व्यवस्था नको आहे, एक समान एक संरचना पाहिजे,
तर ती समाज संरचना जर आणायची असेल तर आपल्याला आरक्षण नष्ट करावं लागेल. तिसरा एक अजून एक विनोदी तर्क दिला जातो, तो तर्क असा की आरक्षण म्हणजे गेल्या काहीतरी हजारो वर्षापूर्वी अन्याय केला, दुय्यम समजलं, वंचित ठेवलं, त्याचा सूड घेण्यासाठी हे आरक्षण आहे. म्हणजे माझ्या आजोबाने काही चूक केली आहे, त्याची फळं मी का भोगायची, असा युक्तिवाद केला जातो. तुम्ही समाज माध्यमातही पाहत असाल की असा सुद्धा युक्तिवाद केला जातो. आता आपण याच्यावरूनच आपल्याला भविष्याकडे आरक्षणाच्या दिशेने कोणते विचार तीव्र होत जाणार आहेत. सध्या गेले 6-7 वर्ष आपण पाहतोय की BJP सरकार आल्यापासून हे विचार कसे तीव्र होत चाललेले आहेत आणि पुढे काय होणार आहे त्या दृष्टीने आपल्याला विचार करायला पाहिजे. आता त्यांचे जे मुद्दे आहेत त्याचा आपल्याला प्रतिवाद केला पाहिजे. तो प्रतिवाद कसा होतो की 1901 साली शाहू महाराजांनी, राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण आणेपर्यंत, 1909 ब्रिटिशांनी आणेपर्यंत, 1916 ब्रिटिशांनी ते कायम केलं आणि 1950 साली आपल्या राज्यघटनेने ते ऑफिशियली स्वतंत्र भारतासाठी आरक्षण मान्य केलं. म्हणजे आरक्षणाचा इतिहास हा असा 50 वर्षाचा आहे, 1901 ते 1950. त्यात शाहू महाराज आहेत, सयाजीराव गायकवाड आहेत, म्हैसूरचं संस्थान आहे आणि ब्रिटिश गव्हर्नमेंट आहे, ब्रिटिश गव्हर्नमेंट आणि नंतर स्वतंत्र भारत सरकार आहे. म्हणजे आरक्षणाचा प्रवास हा काही 1950 ला सुरू झालेला नाही आहे, लक्षात घ्या. 1950 ला सुरू झालेला नाही, तो 1901 ला सुरू झाला, ब्रिटिशांनी तो अंमलात आणला. पुढे हा इतिहासच आहे. पुढे आपल्या मंडळ आयोगाने अजून जे काही घटक OBC घटक जे काही आरक्षणाच्या मर्यादेत नव्हते त्यांनाही त्याच्यामध्ये आणलं आणि आज हे आरक्षणाचं हे आजचं स्वरूप आजचं आहे. आता 1901 च्या आधी जेव्हा आरक्षणच नव्हतं, लक्षात घ्या, 1901 च्या आधी कधी आरक्षण जर भारतामध्ये नव्हतं तर जातीभेद कसा होता? होता जातीभेद, होताच. याच्यापेक्षा भयंकर होता, याच्यापेक्षा जास्त तीव्र होता, याच्यापेक्षा जास्त कठोर होता, अन्यायी होता, शोषण करणारा होता, छळणारा होता आणि माणसाला माणसीपासून दूर नेणारा होता. म्हणजे आरक्षण आणि जातीभेद याचा काडी इतका संबंध नाही. जर कोणी असं म्हणत असेल की आरक्षणामुळे जाती घट्ट होतात तर तो मूर्खाच्या नंदनवनात वावरतो आहे, तो तुमची दिशाभूल करतो आहे, तो तुम्हाला इतिहासाच्या खऱ्या माहितीपासून दूर पळवून लावण्याचा, भरकटवण्याचा प्रयत्न करतो आहे, हे वस्तुस्थिती नाही. जातीभेद हा आरक्षण नव्हतं तेव्हाही होता, आरक्षण आहे आजही आहे. आणि समजा आजचं आरक्षण काढलं म्हणून जातीभेद नष्ट होणार आहेत असं जर कोणी समजत असेल तर तो पुन्हा मूर्खाच्या नंदनवनामध्ये वावरतो आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळं समता यांचं काय म्हणणं आहे, समता जाते ना राज्यघटनेने, भारतीय राज्यघटनेने, संविधानाने समता दिलेली आहे आणि आरक्षणामुळे संमतीचं तत्व बाधित होतं. समता कुठे आहे? हा सुद्धा मुद्दा अत्यंत चुकीचा आहे. कारण का? समतेचंच तत्व आरक्षण पार पाडतं. म्हणजे साधं लक्षात घ्या की व्यवस्थेमुळं आपल्या व्यक्तिगत कर्तृत्वामुळे श्रीमंत झाला, गरीब झाला ते नव्हे, परिस्थितीमुळं, सामाजिक व्यवस्थेमुळे ज्यांच्यावर वंचित राहायची वेळ आलेली आहे, शोषित राहायची वेळ आलेली आहे, अन्यायग्रस्त राहायची वेळ आलेली आहे, रोजगार हिरावले गेलेले आहेत, उत्पन्न हिरावलं गेलेलं आहे, सन्मान हिरावला गेलेला आहे, आत्मसन्मान घालवला गेलेला आहे, असा जो वर्ग आहे त्यांना, ज्यांना सन्मान आहे, लक्षात घ्या, ज्यांना सन्मान आहे, ज्यांना प्रतिष्ठा आहे, ज्यांना सामाजिक व्यवस्थेमध्ये काहीतरी से आहे, काहीतरी म्हणता येतं, अशा लोकांच्या बरोबरीला आणणं म्हणजे समान लेवलला आणणं, लक्षात घ्या, हे समतेचं तत्व आरक्षण पार पाडतं. ज्यांना वंचित ठेवण्यात आलं होतं ते वंचित तत्व त्यांना काढायचं आणि त्यांना एका मान्यवर, सन्माननीय, समाजाचा सन्माननीय घटक बनवायचा, हे तत्व जर पाळायचं असेल तर आरक्षण पाहिजे. मग समतेचं तत्व बाधित होतं. हा जो आरोप केला जातो किंवा हा जो युक्तिवाद केला जातो हा अत्यंत मूर्खपणाचा आहे. राहिली गोष्ट बदला घेण्याचं, की
पंजोबाने केलं, त्याची फळं मी का भोगायची, त्यांना जाऊन शिक्षा द्या, मला कशाला शिक्षा देताय, मला आरक्षणापासून कशाला वंचित ठेवताय किंवा दुसऱ्याला आरक्षण देऊन माझ्या हक्कावर गदा काढताय. हा युक्तिवाद सुद्धा अत्यंत चुकीचा आहे. याचं कारण असं आहे की लक्षात घ्या, इथे बदला घेणं हा मुद्दाच नाही आहे. हा मुद्दा बदला घेण्याचा नाही, कोणाच्या पूर्वजाने काय गेल्या जन्मात केलं किंवा गेल्या शतकात केलं किंवा गेल्या पिढीत केलं याच्याशी काळी इतकं घेणं देणं नाही. प्रश्न असा आहे की आज जी स्थिती आहे, आज जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेमध्ये जर समता आणायची असेल, त्या व्यवस्थेमध्ये जर एक न्याय्य अशी सन्मान्य व्यवस्था आणायची असेल किंवा बाबासाहेबांच्या भाषेमध्ये सामाजिक लोकशाही आणायची असेल. सामाजिक लोकशाहीचा अर्थ काय होतो? सामाजिक लोकशाही, आपल्याकडे राजकीय लोकशाही, आपल्याकडे सामाजिक लोकशाही नाही. अजूनही आपण आणू शकलेलो नाही, प्रस्थापित करू शकलेलो नाही. सारी माणसं ज्यावेळेस एकमेकाची सामाजिक व्यवहार समान पातळीवर करायला लागतील, एकमेकांना समान पातळीवर समजावून घेणं आणि समजावून सांगण्याचं काम ज्या दिवशी करायला लागतील, एकमेकांना समान समजतील, त्यावेळेस सामाजिक लोकशाही येते. सामाजिक लोकशाही जर नाही आहे, लक्षात घ्या, सामाजिक लोकशाही जर नाही आहे, तर ती आणण्यासाठी आरक्षण द्यावं लागतं. यात बदला घेण्याचा प्रश्न येतोच कुठं? इथे बदला घेण्याचा प्रश्नच नाही आहे. हा अजिबात सूडबुद्धीचा याच्यामध्ये आरक्षणामागे सूडबुद्धीचं तत्व नाही, असू शकत नाही, आणि ते नाहीच आहे. फक्त युक्तिवाद मात्र असा केला जातो, कोणाच्या पूर्वजाने काय केलं, कोणाचे पूर्वज नालायक होते, कोणाचे पूर्वज शूर होते, कोणाचे पूर्वज धुरडेखोर होते, कोणाचे पूर्वज लुटारू होते, याच्याशी काही संबंध नाही. कारण आपली राज्यघटना ही इहवादी आहे. लक्षात घ्या, राज्यघटना कशी आहे? इहवादी आहे. सेक्युलर आहे. सेक्युलर या शब्दाचा अर्थ निधर्मीवादी होत नाही. आपण अत्यंत चुकीचा अर्थ घेतो आणि संघवाले आपल्याला तोच अर्थ सांगत असतात. निधर्मी म्हणजे सेक्युलर नाही, सेक्युलरचा अर्थ इहवादी होतो. इहवादी म्हणजे काय? की तो फक्त दैनंदिन जीवनातले जे भौतिक व्यवहार आहेत, फिजिकल व्यवहार आहेत, त्याचं ती नियमन करणारी व्यवस्था आहे. ती तुमची आध्यात्मिक, तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्ही मनोमन कोणता विचार करताय याच्याबद्दल घटनेला काडी इतकं सुद्धा गेलं नाही. पण ज्यावेळेस मी ॲक्शनमध्ये आणाल, वर्तनामध्ये आणाल, आणि ते वर्तन जर सामाजिक रचनेला जर अहितकारक असेल, हानिकारक असेल, घातक असेल, तर मात्र तुम्ही कायद्याच्या कक्षेत येता. मनातल्या मनात कल्पनेत तुम्ही लाखो लोक मारले, दरोडे घातले, किंवा तुम्ही स्वतःला परमेश्वर समजायला लागला, घटना त्यासाठी कसलाही हस्तक्षेप करत नाही. कारण घटनेचं काम हे ऐहिक जीवन नियमन करण्याचं आहे. ते तुमचं मानसिक जीवन, आध्यात्मिक जीवन किंवा तुमचं भावनिक जीवन नियमन करणं हा राज्यघटनेचा हेतू नाही. त्या अर्थाने घटना सेक्युलर आहे. सेक्युलर आहे म्हणजे येवादी आहे. ती जी ही संघवाले जे प्रचार करतात की आपली घटना ही धर्मी आहे, म्हणजे ती धर्म मानत नाही आणि मग लांगूल चालन करते वगैरे वगैरे, हे असा जो भाग आहे तो भाग नाही आहे. आता हे सगळं झालं. आरक्षण हवं. आरक्षण का हवं? राज्यघटनेने आरक्षण देताना महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट केला, तो काय? आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आरक्षण ज्या वंचित, शोषित, समाज व्यवस्थेतल्या दुर्लक्षित घटकांना प्रतिनिधित्व नव्हतं, म्हणजे निर्णय प्रक्रियेत, म्हणजे सामाजिक, राजकीय आणि प्रशासनिक प्रक्रियेमध्ये सेस नव्हता, काही हस्तक्षेप नव्हता, सहभागही नव्हता, अशा घटकांना त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सामील करून घेतल्याखेरीज खऱ्या अर्थाने लोकशाही येणार नाही. कारण जर एकच वर्ग किंवा दोनच वर्ग जर फक्त निर्णय प्रक्रिया राबवत राहिले आणि स्वतःलाच शासकीय वर्ग किंवा नेतृत्व वर्ग समजत असेल आणि बाकीच्यांनी फक्त गुलामच राहायचं, बाकीच्यांनी फक्त होयबा होयबा, जी सर, हाजी हाजी हे करत राहायचं, हे लोकशाहीला अभिप्रेत नसतं. म्हणून ज्या घटकांना आतापर्यंत संधीच मिळाली नाही कधी, जे प्रशासनिक व्यवस्थेत असेल, धार्मिक व्यवस्थेत असेल, त्यांना स्वतःला अधिकाराने काही म्हणण्याची सोयच नव्हती, फक्त ऐकून घ्यायचं आणि त्यानुसार वागायचं. म्हणजे एका अर्थाने मानसिक गुलामीचं ज्यांचं जीवन जगलेले आहेत, ज्यांचं आर्थिक शोषणही झालेलं आहे, धार्मिक शोषण झालं आहे आणि सामाजिक शोषण झालेलं आहे, आणि त्यांचे न्याय्य हक्क
माणूस म्हणून असणारे न्याय हक्क नाकारले गेलेले आहे अशा लोकांना या निर्णय प्रक्रियेमध्ये, या राष्ट्रीयच्या लोकशाही प्रक्रियेमध्ये, प्रशासनाच्या प्रक्रियेमध्ये, राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आरक्षण आहे. लक्षात घ्या, आरक्षण हे गरिबी हटवण्यासाठी नाही. तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात याचा आरक्षणाशी काढीत का संबंध नाही. कारण RSS नेहमी म्हणतं, RSS काय म्हणतं की आर्थिक आधारावर आरक्षण द्या. हा अत्यंत सोपा वाटणारं उत्तर त्यांना वाटतं. आणि RSS हे मतिमंद लोकांची संघटना असल्यामुळे त्यांना सोपीच उत्तरं पाहिजे असतात, त्याला काही तर्क असो अथवा नसो. साधी सरळ गोष्ट आहे, आज मी जर महिन्याला 10,000 कमवत असेल, याचा अर्थ असा नाही की पुढच्या महिन्यात मला 10,000 मिळणार आहे, 0 असू शकतात किंवा 10 लाखही असू शकतात. आर्थिक स्थिती ही कोणाची जगातल्या कोणाची ही स्थिर नसते, ती अनिश्चित असते, ती वर जाते, खाली जाते किंवा स्थिर राहते. त्यामुळे आर्थिक स्थिती हे माणसाच्या यश अपयशाचं एकमात्र आरक्षणासाठीचं गमक नाही, कारण नाही, ते कारण असू शकत नाही. आर्थिक स्थिती सामाजिक स्थितीवर अवलंबून नाही. आर्थिक स्थिती ही तुमच्या बुद्धिमत्ता तुम्ही वापरली नाही वापरली, किंवा एखादं संकट आलं, एखादं आपत्ती आली, त्यामुळे तुम्ही श्रीमंत किंवा गरीब होता, की एखादी संधी अचानक संधी आली, लॉटरी लागली, किंवा एखादा सरकारी निर्णय बदलला त्याचा तुम्हाला फायदा झाला, तुम्ही श्रीमंत झाला किंवा एखादी संधी मिळाली. श्रीमंत होणं, गरीब होणं या गोष्टी या अत्यंत व्यक्तिगत आणि अनिश्चित स्वरूपाच्या आहेत. त्या आधारावर आरक्षण मात्र अनिश्चित नाही. आरक्षणाचा मुख्य हेतू ह्या तुमच्या अनिश्चित स्थितीला उत्तर देणं हा आरक्षणाचा हेतू नाही आहे. तुम्ही आज गरीब होणार आहात म्हणून तुम्हाला आरक्षण द्या आणि तुम्ही उद्या श्रीमंत झाला मग आरक्षणाला काढून टाका, हा उद्योग करणं व्यवस्थेचं काम नाही. कसं असू शकेल? जर समजा आज 10,000 कमवणारा उद्या 10 लाख कमवायला लागला, आज त्याला आरक्षणामध्ये ठेवायचं आणि उद्या त्याला आरक्षणाला बाहेर काढून टाकायचं, असं शक्य आहे? हे कालत्रयी शक्य नाही. त्याने उलटा सामाजिक अन्याय फार मोठ्या प्रमाणावर वाढेल, त्याने सामाजिक समता ढासळेल, सामाजिक समतेच्या तत्वाला एक सुरुंग लागेल, सामाजिक लोकशाहीच्या तत्वाला सुरुंग लागेल. आणि आरक्षणाचं जे मूळ तत्व आहे, जो मूलभूत तत्वज्ञान आहे, त्या मूलभूत तत्वज्ञानाला या आर्थिक आधारावरच्या आरक्षणामुळे कधी उत्तर मिळणार नाही. आणि सगळ्यात हास्यास्पद भारतातली गोष्ट तुम्हाला माहिती आहे, एक सरकारी किंवा खाजगी जे ऑफिशियली पगार घेतात हा जर वर्ग सोडला, कारण त्यांना ते झक मारून दाखवावंच लागतं कागदोपत्री त्यांचं उत्पन्न काय, त्यातही पुन्हा मग कोणते खर्च ह्या वजावटी त्या वजावटी करत ते आपलं सगळं टॅक्सेबल इन्कम खाली आणतातच, हे सगळ्यांना माहिती आहे. हे भारतातले चार्टर्ड अकाउंटंट, टॅक्स कन्सल्टंट, त्यांचा एकमेव उद्योग हाच असतो की समोरच्या आपल्या क्लायंटचा टॅक्स जास्तीत जास्त वाचवून देणं. म्हणजे लक्षात घ्या, आणि ते या बाहेर जे आहेत व्यावसायिक लोक आहेत का हे आहेत, ते आपलं बॅलन्सशीट कसंही बनवू शकतात, ते आपलं दारिद्र्यरेषेखाली स्वतःला आणू शकतात. भारतामध्ये अगदी राशन कार्डातसुद्धा दारिद्र्यरेषेखाली जी कार्ड असणारे अनेक श्रीमंत पगारदार नोकरदार सरकारी नोकर आपल्याला आजही सापडतील यात शंका बाळगायचं काळीतकं कारण नाही. ते तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. म्हणजे आर्थिक आधार हा त्याही अर्थाने दिसू आहे, याही अर्थाने दिसू आहे. कारण भारतीय समाज रचना जी आहे, सामाजिक मानसिकता जी आहे, ती थोडीशी लबाडीची मानसिकता आहे. येथे छोट्यातल्या छोट्या माणसापासून मोठ्यातल्या मोठ्या माणसापर्यंत शक्यतो अगदी इतिहास संशोधक असो, विचारवंत असो, तो वैचारिक लबाडी करायचा प्रयत्न करतो, ऐतिहासिक लबाडी करायचा प्रयत्न करतो, तात्विक लबाडी करायचा प्रयत्न करतो, तो आर्थिक लबाडी करायचा प्रयत्न करतो, राजकीय लबाडी करायचा प्रयत्न करतो, सामाजिक लबाडी करायचा प्रयत्न करतो. हे लबाडांचं मोळ उठलेलं हा देश आहे. या देशामध्ये आर्थिक आधार जर ठेवला तर आहे ती सुद्धा जी काही व्यवस्था आहे ती सुद्धा कोलमडून पडेल. त्यामुळे आर्थिक आधारावर आरक्षण असू शकत नाही. आता हे झालं, आरक्षण पाहिजे. कारण भारतामध्ये अजूनही सामाजिक विषमता ही अचाट आहे. गेल्या 5-7 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतोय की ज्या पद्धतीने रोजगार जायला लागलेले आहेत, त्यामुळे सामाजिक विषमतेला अजून एक विस्फोट उडालेला आहे. त्याची सामाजिक चर्चा सामाजिक अभ्यासकांनी केलेली नाही, विचारवंतांनी केलेली नाही,
की किंबहुना आर्थिक स्थिती, नोकऱ्यांची उपलब्धता, व्यवसायांची उपलब्धता, व्यवसाय सुलभता आणि मानवी समाज याचा परस्पर संबंध जो आहे त्याचं शास्त्रशुद्ध अभ्यास करून चर्चा करून त्या सामाजिक समस्या त्यातनं सामाजिक समस्या मानसिक समस्या मानसशास्त्रीय समस्या ज्या निर्माण होतात त्याची आपण सखोलपणे विश्लेषण करून ते विश्लेषण करून आपण आपल्या समाजाची नीट दिशा कशी ठरवायची पुढची युवनीती कशी ठरवायची याची आपण कसलीही चर्चा करत नाही. आपण फालतू चर्चांवर फार आपला भर असतो. आपली समाज माध्यमं अक्षरशः निरर्थक बिंडोक बहुतांशी 90% तर ट्रोलच असतात. या ट्रोलिंगच्या याच्यावर आपले सगळं म्हणजे कोणत्याही बाजूचे असो या या हिनवा त्याला हे करा हा याला चांगलं म्हणा त्याला वाईट म्हणा याला नालायक म्हणा त्याला श्रेष्ठ ठरवा एवढा उद्योगाच्या पलीकडे आम्ही सामाजिक ज्या समस्या आहेत खऱ्या समस्या त्याच्यावर गंभीरपणे चर्चा करत नाही. आम्ही भावनिक फार असल्याचं दाखवतो. आम्ही भावनिकही नाही आहोत. आम्ही संवेदनशील तर त्याहून नाही आहोत पण आम्ही ते नाटक करण्यामध्ये फार वस्ताद आहोत. आमच्या संवेदनशीलता मिळलेल्या आहेत. आम्ही अजिबात आमचं दुसरं दुःख पाहून आमच्या डोळ्यात काही आसू दिसू येत नाही. आम्ही हा त्या आसूच्या इमोजी वगैरे वगैरे त्या फटकन टाकल्या की आमच्या भावना तेवढ्याने व्यक्त होतात आणि आम्ही त्यातच फार वस्ताद आहोत. आता आरक्षण पाहिजे महत्त्वाचा मुद्दा काय येतो. आता दुसरा मुद्दा 50% ही आरक्षणाची मर्यादा तोडली जावी अथवा न जावी. मी सगळ्या मुद्द्यांना शक्यतो स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे प्लीज समजून घ्या. 50% मर्यादा का असावी किंवा त्याचा मागं हेतू काय. एक लक्षात घ्या एक ट्रेन आहे त्याच्यामध्ये महिलांसाठी एक रिझर्व डबा आहे एक अपंगांसाठी रिझर्व डबा आहे एक अजून वयोवृद्धांसाठी रिझर्व डबा आहे. त्यांना रिझर्व डबा आहे हे नक्की पण म्हणून त्यांनी ओपनच्या डब्यामध्ये बसायचं नाही असं तर काही नियम नसतो. महिला ओपनच्या डब्यातही बसू शकतात त्यांची जर इच्छा असेल कारण ज्यांची इच्छा नाही त्या रिझर्व त्यांच्यासाठी आहेच त्या तिथे नक्कीच बसू शकतात. आता लक्षात घ्या आरक्षणाला ते लागू पडतं म्हणजे कसं. आता समजा एखाद्या माणसाला खरोखर जातीबाहेर पडायचं आहे किंवा त्याला असं वाटतं की मी आरक्षणाचा लाभ घेणं म्हणजे मला अपमानास्पद वाटतं मला तो घ्यायचा नाही आणि आहेत असे खूप लोक आज भारतामध्ये जन्माला येत आहेत आलेले आहेत आणि ते आरक्षणाचा फायदा घेत नाहीत त्यांना ओपनमधनं जायचं असतं. मग आता समजा 100% आरक्षण करून टाकलं सगळ्यांनाच आरक्षण देऊन टाकलं अगदी ब्राह्मणांनाही देऊन टाकलं सगळ्यांनाच देऊन टाकलं मग मग ज्याला आरक्षणाचा फायदा घ्यायचा नाही आहे जो आरक्षणाच्या व्यतिरिक्तही तो सगळे क्रायटेरिया पूर्ण करू शकतो त्याला ओपनमध्ये जागाच नसेल. किंवा जर आरक्षणाची जर मर्यादा वाढली 70-80% दिली ते 20-30% म्हणजे कमी कमी होत जाईल म्हणजे 30% हाच वर्ग आरक्षित होऊन जाईल. लक्षात घ्या म्हणजे ओपनचं आरक्षण होऊन जाईल आणि आरक्षितांना आरक्षणामध्येच जावं लागेल त्याची इच्छा असो अथवा नसो तो तिथेच तो ढकलला जाईल. त्यामुळे 50% काय ठेवलं आहे 50% ठेवायला कारण आहे 50% ही जी टेंटेटिव्ह लोकसंख्या काही ठिकाणी 52% आरक्षण आहे काही ठिकाणी 69% आहे ही वस्तुस्थिती आहे. जसं तमिळनाडूचं उदाहरण दिलं जातं की ते शेड्यूल 9 टाकलं परंतु हे लक्षात घेतलं जात नाही किंवा हे सामाजिक विचारवंत सांगत नाहीत कारण आरक्षणावर बोलणं म्हणजे लोकप्रियता स्वस्त चीप पब्लिसिटी मिळवण्याचं अत्यंत सोपं साधन झालेलं आहे. आणि तमिळनाडूची सामाजिक रचना जी आहे आणि इतरत्रची उत्तर भारतातील जी सामाजिक रचना आहे यात जमीन आसमानाचा फरक आहे. हा फरक असल्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं की तिथे आरक्षणाचं प्रमाण वेगळं आहे परंतु टेंटेटिव्हली 50% हे ओपनमध्ये असले ओपन आरक्षण असलं ओपन असलं पाहिजे ओपन जागा असल्या पाहिजेत आणि 50% आरक्षित असल्या पाहिजेत आणि ज्यांना आरक्षणाचा फायदा घ्यायचा नाही काही करायचं नाही आहे त्यांनी ओपनमधनं त्याला लढता आला पाहिजे त्याला त्याचा प्रवेश मिळवता आला पाहिजे. आता एकाने मित्राने प्रश्न विचारला की इतर देशांमध्ये आरक्षण आहे का. अमेरिकेमध्ये आहे. लक्षात घ्या आरक्षण हे जवळपास जगभरातल्या
सर्वच देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिले गेलेले. आपल्याकडे जाती व्यवस्था आहे, तिकडे वर्णव्यवस्था आहे, म्हणजे वांशिक भेद आहे, वर्णभेद आहे. ते वर्णभेदाच्या आधारे जर निग्रो म्हणजे ब्लॅक्स जे आहेत त्यांना त्यांच्यासाठी ज्याला आपण पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणतात, लक्षात ठेवा, सकारात्मक भेदभाव तो तेथेही आहे, जगभरामध्ये आहे. त्यामुळे फक्त त्याचे प्रमाण तिथल्या व्यवस्थेप्रमाणे वेगवेगळे आहेत, पण आरक्षणाची संकल्पना जवळपास जगभर वापरली जाते. भारतामध्ये ती फारच जास्त प्रमाणात आपल्याला वाटते, कारण आपल्या भारतामध्ये एक अलौकिक म्हणजे जाती व्यवस्था की जी अत्यंत काय म्हणू आपण त्याला, अत्यंत घृणास्पद वाटावी, नीच वाटावी अशी व्यवस्था ही आपल्या देशामध्ये आहे, आणि ती आपण पाळलेली आहे, आणि त्यातनं आपण कधी बाहेर पडू ते माहीत नाही. ती कशी पडता येईल त्याच्याबद्दलची मी आता चर्चा पुढचा भाग जो आहे तो त्याच्यावरच देणार आहे की आपल्याला नेमकं काय करावं लागणार आहे. कारण आतापर्यंत जे चाललं आहे, लक्षात ठेवा, मी अनेकदा लिहिलंय, पूर्वी बोललेलो आहे, चॅनलवर बोललेलो आहे, आपणही कदाचित मला पाहिलं असेल टीव्हीवर. प्रश्न असा आहे, आरक्षणाची आवश्यकता आहे की नाही? आवश्यक आहे, यस आवश्यक आहे. पण आमची जी मानसिकता आहे, लक्षात ठेवा, आमची जी मानसिकता आहे ती आरक्षण केंद्रित झालेली आहे, लक्षात ठेवा. आरक्षण असणं हा भाग वेगळा आहे आणि मानसिकताच आरक्षण केंद्रीय असणं हा दुसरा भाग आहे. आम्हाला आरक्षण हाच आमच्या यशाचा, हाच आमच्या प्रगतीचा एकमेव असा मार्ग वाटतो. ही आमचं जे वाटणं जे आहे, हे वाटणं हा आमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे आम्ही आमच्याच प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण केलेले आहेत. त्यामुळे आम्हाला आमची जी मानसिकता जी आहे ती आरक्षण केंद्री बदलावी लागेल. आरक्षण आधाराला ठीक आहे, मानसिक आधाराला ठीक आहे, तसे आता ते मानसिक आधारच राहिलेलं आहे, कारण सरकारच्या नोकर भरत्यांची स्थिती काय आपल्याला माहिती आहे. राजकारणात आरक्षण जे आपण म्हणतो त्यातही ठराविक घराणीच जी आहेत, म्हणजे आरक्षित घटकातली ठराविक घराणीच, ते किती मूर्ख असले, मतिमंद असले तरी आरक्षित घटकातले, म्हणून ते पिढ्याने पिढ्या आणि वर्षानुवर्ष तेच राजकीय नेते आपल्या बोकांनी मारले जातात. त्यामुळे आरक्षणाचा मुख्य हेतू आहे की सामाजिक राजकीय नेतृत्व निर्माण झालं पाहिजे. ते होत आहेत का? ते होत नाही आहेत, लक्षात घ्या, ती होत नाहीत. ती कशी होत नाही, ती का होत नाहीत, याचा आपल्याला गंभीरपणे विचार करावा लागेल. आम्हाला एक त्यामध्ये नवीन मार्ग पाहावा लागेल. तिसरी गोष्ट अशी आहे की आम्ही भारतीय लोक नोकरी केंद्रित मानसिकतेचे आम्ही लोक आहोत. आरक्षण केंद्रित आहोतच आहोत, त्यातही नोकरी केंद्रित आहोत. सरकारी नाही मिळालं तर खाजगी, पण आम्हाला नोकरी पाहिजे असते. परमनंट चिकटणारी आम्ही एकदा चिकटलो म्हणजे त्या शब्द आम्ही वापरतो चिकटला की त्याला बरं वाटतं. सरकारी नोकरी का पाहिजे असते? सरकारी नोकरी काही समाजाची सेवा करायची, फार सामाजिक कार्य करायचे, अधिकारांचा चांगला वापर करून आपल्या लोकांचं कल्याण करायचे, मग ते ओपनमधले असो का आरक्षणातले. मानसिकता एकच, एकदा तो अधिकारी या कॅटेगरीत गेला की त्याची टोटल वर्तणूक बदलते, त्याचा सामाजिक विचार करण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि त्याचा पायचा दृष्टिकोन स्वजातीयांपासून सुद्धा वेगळा होतो. हे आपण आजही आपण पाहत असतो आणि ते अत्यंत दुर्दैवी आहे. मग काय करायला पाहिजे, किंवा भविष्य, आरक्षणाचे भविष्य आहे ते काय असलं पाहिजे? त्यात दोन गोष्टी आहेत. आता जर समजा भारतीय जनता पार्टी ही पुढच्या टर्मला पण आली, त्याच्या पुढच्या टर्मला आली, तर काय होणार आहे लक्षात घ्या. आजचे सरकार राहिलं आणि संघाचे मतिमंद विचार जर अस्तित्वात राहिले तर आर्थिक आधारावर हळूहळू आरक्षण आणण्याचा प्रयत्न होईल. तसंही इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी 10% आरक्षण अगदी घटनात बदल करून दिलेलंच आहे, दिले ना, ते दिलंय. ते 10% उद्या 50%-60% होईल आणि हे जे प्रवर्ग आधारित, हे जाती आधारित नाही, ॲक्च्युली प्रवर्ग आधारित आहे, हे प्रवर्ग आधारित आरक्षण हळूहळू क्रमाक्रमाने काढलं जाईल आणि एके दिवशी हे आरक्षणच रद्द होईल. दुसरी गोष्ट अशी, जे संघवादी, मग ते OBC असो, SC असो, ST असो, VJNT असो, त्यांनाच एक महत्त्व मिळेल, बाकीच्यांना महत्त्व मिळणार नाही. आणि पर्यायाने एके दिवशी अशी वेळ येईल की
एक अशी वेळ येईल की शोषणाचे नवीन दरवाजे उघडले जातील, शोषणाचे, अन्यायाचे आणि एका अवहेलनेचे, सामाजिक अवहेलना आणण्याचे नवीन मार्ग उघडले जातील आणि अशा रीतीने सांस्कृतिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या विकलांग, मानसिकदृष्ट्या दुर्बल केले जाईल जी परंपरा आता चालू आहे. आता तुम्हाला गमत माहिती आहे, 12,000 वर्षाचा इतिहास लिहिण्यासाठी सरकारने समिती नेमली आहे, त्याच्यामध्ये सगळे ब्राह्मण आहेत, ते फक्त उत्तर प्रदेशातले आहेत आणि 12,000 वर्षाचा इतिहास लिहिणार आहेत. त्याच्यामध्ये सिंधू संस्कृती वैदिकांची, सरस्वती नदी भारतातलीच, आर्य भारतातलेच, वैदिक धर्मही भारतातला, अशा स्वरूपाचा. त्याच्यामध्ये दक्षिणेतला सुद्धा ब्राह्मण नाही, लक्षात ठेवा, म्हणजे कुणी द्रविड नाही, कुणी आदिवासी नाही, कुणी ओबीसी नाही, कुणी तथाकथित क्षत्रिय म्हणून जे मिळवणारे लोक आहेत ते पण नाहीत, त्याच्यामध्ये पाली प्राकृत भाषेचा तज्ज्ञ पण नाही, सगळे संस्कृत भाषेचे तज्ज्ञ आहेत. म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्यासुद्धा विकलांग केलं जाईल आणि असा समाज निर्माण केला जाईल की ज्या समाजाला वैचारिकदृष्ट्या एक रोबो किंवा झोंबी सारखं त्याचं स्वरूप असेल. आणि अशा रीतीने आरक्षण तर संपेलच संपेल, पण जगण्याच्या दिशासुद्धा अवगुंठित केल्या जातील आणि माणूस, माणसाचा म्हणून जे स्वातंत्र्य आहे, आज टागोरांची जयंती, त्यांनी काय म्हटलं, वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड हेड इज हेल्ड हाय, असा आम्हाला देश पाहिजे. प्रत्यक्षात आमचा देश हा अत्यंत घाबरलेला, हा लवचिक झाला, झुकलेला, वाकलेला, पिसलेला, मानसिकदृष्ट्या दुर्बळ झालेला असा आम्हाला देश आम्हाला पाहायला लागेल. आणि आरक्षण बिरक्षण तर फार दूरच्या गोष्टी राहतील, जगणंसुद्धा कठीण होऊन जाईल. तिसरा पर्याय काय आहे, तिसरा पर्याय ज्याला आपण सध्याच्या परिस्थितीत विचार केला पाहिजे. मी 2014 साली उपोषण केलं होतं, 2 दिवस उपोषण केलं होतं. प्राध्यापक हरी नरकेंनी मला ते सोडवायला लागलं, कारण मी शुगरचा बिमार, मला त्रास व्हायला लागला, ते हरकत नाही, पण ते उपोषण काय केलं होतं, त्या उपोषणाचा मुख्य हेतू हा होता की आज आरक्षण आहे परंतु आरक्षित घटकात सुद्धा एक खतखत आहे. मग ते ओबीसी असो, ते एससी असो, एसटी असो, VJNT असो, त्यांच्यात एक खतखत आहे. कारण आरक्षणाचं वितरण जे आहे त्या त्या घटकातलं, त्या प्रवर्गातलं, ते त्या प्रवर्गातल्या ज्या जाती आहेत त्यांच्यामध्ये ते समतेच्या प्रमाणावर, समतेच्या तत्वावर होत नाही, ही खतखत आहे. त्यामुळे मातंग समाज आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या असं म्हणतो हे आपल्याला माहिती आहे. धनगर समाज म्हणतो की आम्हाला, आमचा प्रवर्ग बदला. हे धनगर समाजाचं गेले 7-8 वर्ष आंदोलन त्यांचंही चालूच आहे. आता गमतीचा भाग असा आहे की अशी खतखत का निर्माण होते, याची एकच कारण आहे, म्हणजे आरक्षित घटकातले जे लाभ मिळवणारे वर्ग आहेत ते सुद्धा पिढ्यानुपिढ्या लाभ घेत जातात. लक्षात घ्या, आरक्षण कशासाठी आहे, एक दर्जा मिळवण्यासाठी. 2 पिढ्यापर्यंत मी मागणी अशी केली होती की आरक्षित घटकातल्या लोकांनी जास्तीत जास्त 2 पिढ्या आरक्षणाचा त्याला लाभ मिळाला पाहिजे. जर तोच ज्या पिढीमध्ये जर तो आरक्षणाचा लाभ जर घेत राहिला पिढ्याने पिढ्या, तर असं होईल की त्याच्याच प्रवर्गातला किंवा जातीतल्या माणूस, दुसरे जे वंचित आहेत, दुसरे जे शोषित आहेत, दुसरे जे अन्यायग्रस्त आहेत, त्यांना आरक्षणाचा कसलाही फायदा मिळणार नाही, तो त्यापासून वंचित राहील. म्हणजे लक्षात ठेवा, आरक्षणामुळे आम्हीच आमच्या जातीतल्या इतर लोकांना वंचित ठेवण्याचं कारस्थान करू. त्यामुळे आरक्षण हे 2 पिढ्यांच्या वर मिळताच कामा नये. शक्यतो एका पिढीत स्वतःहूनच सोडून द्यावं एक पिढी घेऊन, शक्यतो अशी वेळ नव्हे की आरक्षण घ्यायची वेळच येणार नाही, घ्यायचीच वेळ आली तर एकाच पिढीनं घ्यावं आणि जास्तीत जास्त 2 पिढ्यांतर घ्यावं. तिसऱ्या पिढीला आरक्षणाचा फायदा मिळता कामा नये, कारण तो जर दिला गेला तर असं होईल की त्याचा जो प्रवर्ग आहे, त्यातला जो समाज घटक आहे, व्यक्तिगत वर्ग आहे, परिवार वर्ग जो आहे, तो तसाच राहील, तसाच पिसलेला राहील, तसाच खसलेला राहील. आणि आरक्षणामुळे त्या प्रवर्गाचा किंवा त्या प्रवर्गातल्या जातीचा फायदा मिळण्याचं किंवा हित होण्याचं सुतराम शक्यता नाही. त्यामुळे आरक्षणाचा हेतू बाद होईल. त्यामुळे 2 पिढ्यांपुरतं आरक्षण मर्यादित असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आमची शिक्षण व्यवस्था. लक्षात ठेवा, आमच्या शिक्षण व्यवस्थेचे 2 पैलू आहेत आरक्षणाच्या संदर्भामध्ये. एक पैलू असा आहे की मुळात सरकारने शिक्षणामधनं हात काढून घ्यायला सुरुवात केलेली आहे, खाजगीकरण वेगाने सुरू केलेलं आहे.
खरं म्हणजे शिक्षण हे 100% सरकारी असलं पाहिजे आणि मुबलक असलं पाहिजे आणि दर्जेदार असलं पाहिजे. ह्या तीन गोष्टी या सरकारने पार पाडल्या पाहिजेत. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला पाहिजे आणि प्रत्येक शाळा कॉलेजमधलं शिक्षणाचा दर्जा हा उच्च दर्जाचाच असला पाहिजे याची खात्री, याची हमी सरकारने दिली पाहिजे. कारण शिक्षण, आरोग्य हे फक्त सरकारचे आणि सरकारचेच उद्योग आहे. सरकारने त्यातच लक्ष घालावं. सरकारने एअर इंडिया चालवा, बँका चालवा, हे उद्योग सरकारने करू नये. त्यांनी शिक्षण, आरोग्य यात लक्ष द्यावं. आणि शिक्षण जर असं मुबलक उपलब्ध झालं तर आज ज्या मारामाऱ्या होत आहेत, जे आज नुकसान होत आहे, जे आज एकमेकांमध्ये स्पर्धा लागते, विद्यार्थी विद्यार्थी मित्र असणारे विद्यार्थी जाती जर वेगळे असले तर एकमेकांकडे द्वेषाने पाहायला लागतात, हे आपण पाहतो. आणि हे जर आपल्याला नको असेल तर मुळात शिक्षणच मुबलक उपलब्ध असलं पाहिजे, नंबर वन. नंबर टू, शिक्षणाबद्दल सांगायचं तर शिक्षणाची जी पद्धती आहे सध्याची, ती पद्धती आमूलाग्र बदलावी लागेल. कशी बदलावी लागेल? आता अलीकडेच माझं शिक्षण विचार म्हणून पुस्तक प्रकाशित झालं, अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यात मी काय सांगितलंय की आपल्याकडची जी शिक्षण पद्धती आहे मेकॉलने आणलेली, परंतु इथल्या जो ब्राह्मण वर्ग आहे, पुरोहित वर्ग आहे, त्याच्या सल्ल्याने आलेली ती आहे पाठांतर आधारित, लक्षात ठेवा. त्यामुळे ज्याची स्मरणशक्ती चांगलं, ज्याचं पाठांतर चांगलं, त्यामुळे प्रश्नोत्तराची पद्धत सुद्धा तुम्ही जर पाहिली तर ती स्मरणशक्तीला वाव देणारी आहे. आणि ज्याची पिढ्यानुपिढ्या ज्याला स्मरणशक्तीची कामं करायची सवय लागलेली आहे, पाठांतर करायची, पोपटपंची करण्याची सवय लागलेली आहे, ते पोपटपंची करतात, ते लिहितात, पाठ करतात, लिहितात, पास होतात, चांगले मार्क मिळवतात. त्याला समजलं किती, आकलन किती झालं हे मात्र विचारायचं नाही. आकलन आपल्या शिक्षण पद्धतीत आकलन काय झालं, समजलं आहे किती, त्याने त्यात नवीन भर घातली किती, या मुद्द्याला कसलाही अर्थ उरलेला नाही. नाही, खरं म्हणजे शिक्षण कसं पाहिजे? शिक्षणामध्ये विद्यार्थ्याचं आकलन, त्याचं कुतूहल, त्याची जिज्ञासा आणि त्याचं संशोधन किंवा त्याचं कंट्रीब्युशन त्या त्या विषयाला हे असलं पाहिजे. तोच विद्यार्थी खऱ्या अर्थाने जास्त प्रगल्भ होऊ शकतो, जास्त विचारी होऊ शकतो आणि जास्त आदर्श नागरिक बनू शकतो. आज आपण सोशल मीडियामध्ये जो उथळपणाचा खळखळाट जो पाहतोय सगळीकडे, किंवा उद्रेक पाहतोय आपण उथळपणाचा, हे सगळे शिक्षित धर का? यात IIT झालेले पण आहेत, डॉक्टर्स आहेत, अक्षरशः वस्तुस्थिती आहे, इंजिनियर्स आहेत, वकील आहेत. हे एवढा उथळपणा करतात का, त्यांनी जे शिकलेत त्या शिक्षणामध्ये यांना प्रगल्भता मिळेल किंवा ज्ञान मिळेल किंवा त्यांचं कुतूहल वाढवेल किंवा त्यांची जिज्ञासा वाढवेल, हे शिक्षणामध्ये आपल्या नसल्याचमुळे झालं आहे असं. की आमची पिढी जी आहे, सगळ्या पिढ्या ज्या गेल्या स्वातंत्र्योत्तर काळात ज्या शिकल्या त्या साक्षर आहेत, लक्षात ठेवा, साक्षर आहेत, त्या शिक्षित नाही आहेत. शिक्षण आणि साक्षर यात फरक आहे. डिग्री मिळवली म्हणजे तो सुशिक्षित झाला असं काही समजायचं कारण नाही. कारण डॉक्टरेट झालेले काय लायकीचे असतात हे मी स्वतः अनुभवतो. मला रोज 4 फोन येतात माहिती मिळवण्यासाठी. अजिबात निर्बुद्धपणाचे कळस असतात आणि हे वाईट वाटतंच, दुःख होतं. आणि हे का होतं? कारण त्यांच्यामध्ये कुतूहल नाही, जिज्ञासा नाही, त्यातलं काय बेसिक काय करावं लागतं याची त्यांना जाणीव नाही. आणि ती जाणीव नसल्यामुळे झालं आहे असं की आमची शिक्षण पद्धती ही सबसे बर्बाद झालेली आहे. जे घोकंपट्टी करणारे वर्ग जे होते त्या वर्गांना त्याचा बरोबर फायदा मिळतो आणि आम्हाला वाटतं काय ते मेरिटवाले, आणि त्याला हे लोक मेरिट समजतात. ते मेरिट नाही, हे मेरिट नाही, हे फक्त स्मरणशक्तीचं लक्षण आहे, हे काही बुद्धिमत्तेचं लक्षण नाही. त्यामुळे बुद्धिमत्तेची मोजमाप करण्याची पद्धत जी आहे ती बदलावी लागेल. म्हणजेच अभ्यासक्रम बदलावा लागेल, म्हणजेच परीक्षा पद्धत बदलावी लागेल, म्हणजेच विद्यार्थ्याचं मूल्यांकन करण्याची पद्धत बदलावी लागेल. ही पद्धत आम्हाला आणावी लागेल. खरं म्हणजे आमच्या देशात आरक्षणावरचे आंदोलन नको आहेत आम्हाला. आम्हाला हे मूलभूत बदल करणारी आंदोलनं पाहिजेत. म्हणजे एक तर शिक्षण हे सरकारीच असलं पाहिजे, मुबलक असलं पाहिजे, आणि शिक्षण पद्धती ही आकलनाधारित, कौशल्याधारित असली पाहिजे. तिने आम्हाला पुढे नेलं पाहिजे, आम्हाला एक आदर्श नागरिक बनवलं पाहिजे, प्रगल्भ नागरिक बनवलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट महत्त्वाची, की दोन पिढ्यांची मदत तर पाहिजेच. त्याच वेळेस दर 10 वर्षांनी, लक्षात घ्या, दर 10 वर्षांनी सामाजिक सर्वेक्षणही करायला पाहिजे. की एखादा समाज आरक्षण देऊन
त्यातली एखादी जात किंवा एखादा वर्ग का मागं राहिला आहे का पुढं गेलाय. दोन्हीचा अभ्यास गरजेचा आहे लक्षात ठेवा. हा अभ्यास करून आपल्याला सगळ्यांनाच वर नेण्यासाठी किंवा सर्वांचीच प्रगती करण्यासाठी आपल्याला योजना आखता येते लक्षात ठेवा. या मोदी सरकारने तर योजना आयोगच बंद करून टाकला तर मूर्खपणा होता. लक्षात ठेवा, योजना ही प्रत्येक केल्याखेरीज आपल्याला कळत नाही की आम्ही ही योजना केली होती, यातलं काय यशस्वी झालं काय अपयशी झालं, आणि मग त्याचा ताळेबंद करून आम्ही पुढची योजना बनवत असतो. योजना ही अत्यंत आवश्यक असते. योजना करायलाच पाहिजे, योजना न करून आम्हाला चालेल कसं. त्यासाठी सर्वेक्षण पाहिजे, कारण बेसिक आम्हाला मटेरियल मिळणार कुठं. ती आकडेवारी पाहिजे. ती आकडेवारी अशासाठी मिळवायला पाहिजे की एखादा वर्ग आरक्षण असूनही त्याला जर लाभ मिळाला नसेल किंवा लाभ मिळूनही त्याचा जो उन्नती व्हायला पाहिजे किंवा जी प्रगती व्हायला पाहिजे किंवा आणि ती प्रगती जी फक्त आर्थिक नाही सामाजिक दर्जाच्या दृष्टीनेसुद्धा जी प्रगती व्हायला पाहिजे ती का झालेली नाही याचा अभ्यास झाला पाहिजे. आणि त्याच समजा जाती घटकात विशिष्ट लोकांचं प्रगती होताना दिसत असेल, बाकीचे लोक मात्र मागासलेच राहिलेले दिसत असतील, तर पुन्हा त्याची नव्याने पुनर्रचना वेळोवेळी करत राहावी लागेल. ती जर आपण केली नाही तर मला असं वाटतं आरक्षणाचं भवितव्य हे अत्यंत अंधकारमय आहे. हे लक्षात ठेवा, या पद्धतीने आरक्षण जर चालू राहिलं ते 50% असो 60% करा, तुम्हाला जे काही करायचं ते करा, त्या आरक्षणामुळे कोणत्याही जातीचं कोणत्याही प्रवर्गाचं कायमचं भलं होण्याची शक्यता नाही. व्यक्तींचं होईल, एखाद दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीचं नक्कीच भलं होईल, परंतु त्या प्रवर्गाचं म्हणून भलं होणार नाही. तर आत्मसन्मान त्या प्रवर्गाला मिळणार नाही, आणि आत्मसन्मान जर मिळाला नाही तर आरक्षण हे अनंत काळ चालू राहील. खरं म्हणजे वेळ अशी यायला पाहिजे की लोकांनीच आरक्षणाला टाळलं पाहिजे. आरक्षण असलं पाहिजे पण ते वापरायचं नाही अशी त्याची मनोवृत्ती बनली पाहिजे. त्यासाठी अजून काय करायला पाहिजे. आमच्या देशातला सगळ्यात मोठा दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे, फार गंभीर प्रॉब्लेम आहे, नोकरी केंद्रित मानसिकता येते. मी मग अशी म्हटलंच तुम्हाला, आणि एखादा व्यवसाय करायचा जरी ठरवला तर त्याच्यामध्ये एवढे अडथळे आहेत, एवढ्या NOC आणा, एवढ्या परवानगी आणा, एवढे लायसन्स काढा, एवढ्यांचे हात ओले करा, सगळ्यांचे हात ओले करा. मग हे राजकीय गुंड पुंड बसलेलेच असतात, टप्पूनच बसलेले असतात. तू व्यवसाय करतोय म्हणजे हा काहीतरी मालदार दिसतोय, त्याला लुटलं पाहिजे, ही यांची भावना असते. आता मी आता अलीकडेच सांगतो, 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक माझे मित्र इथं मुंबईजवळ कुठेतरी इंडस्ट्री काढणार होते, बरं का, जमीन घेतली त्यांनी, विकत घेतली, आणि त्यांनी बांधकाम करायचं म्हणून जी सुरुवात केली, तुम्हाला सांगतो तिथले जे लोकल गुंड आहेत गावगुंड, त्या गावगुंडांपासून त्रास सुरू झाला. शेवटी त्याने वैतागून त्या इंडस्ट्रीचा जे काही कोटी दोन कोटी गेले ते जाऊ दिले, आणि तो इंडस्ट्रीचा नाग सोडला, ती जमीन विकून टाकली आणि त्याचे पैसे काढून घेतले. ही आमची भारतातली म्हणजे सरकारी लेवलवर होणारे अडथळे आहेतच, सामाजिक लेवलवर होणारे अडथळे पुन्हा आहेतच. तिथेही पुन्हा जात पात पाहिली जातेच, कोणत्या जातीचा आहे उद्योजक, त्यानुसार गावातले बहुसंख्य जातीची जी असतील बहुसंख्य ते ठरवणार की त्याला मदत करायची का विरोध करायचा, करू द्यायचं का बरबाद करायचं. अशा रीतीने अनेक उद्योग आपल्याला भारतामध्ये बरबाद झालेले पाहायला मिळतील. ही आमची मानसिकता जी आहे, ही मानसिकता ही आमच्या प्रगतीतला अडथळा आहे. हा जर अडथळा आम्ही दूर केला नाही तर आज भारतीय म्हणून आम्ही ताठमानेने, म्हणजे जसं टागोरांनी म्हटलं, व्हेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड हेड इज हेल्ड हाय, आम्ही मस्तक उन्नत करून मस्तक ताठ ठेवून जगाच्या बाजारात स्पर्धा करायला उतरू शकणार नाही. आम्ही सगळीकडेच फक्त आरक्षणाच्या जीवावर आम्हाला काय करता येतं एवढाच आम्ही फक्त मानसिक विचार करत राहू. आम्ही कधीही मानसिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या प्रगती करू शकणार नाही. आमच्या कल्पनाशक्ती भराऱ्या घेऊ शकणार नाहीत, आमची प्रतिभा भरारी घेऊ शकणार नाही, आणि एक दिवस आम्ही अक्षरशः विनाशाच्या दिशेने जाऊ, आणि तशी आम्ही विनाशाच्या दिशेने निघालोच आहोत. त्यामुळे मला एकच म्हणायचं आहे की आरक्षणाचा विचार हा एवढ्या अँगलने करावा लागतो. तो फक्त माझ्या जातीला मिळालं की नाही मिळालं, त्याच्या जातीला मिळालं की नाही मिळालं, ब्राह्मणांना मिळालं की नाही मिळालं, त्याला मिळालं की नाही मिळालं, हा कोणाला मिळालं कोणाला नाही मिळालं हा मुद्दा दुय्यम असून खरा मुद्दा आहे की आरक्षण मिळाल्यानंतर आम्ही आमची सामाजिक प्रगती किती साधली,
आम्ही आमची व्यक्तिगत साधली, व्यक्तिगत अनेकांनी साधलेल्या आहेत, गडगंज झालेले आहेत, अक्षरशः गडगंज झालेले आहेत. परंतु त्यांनी त्यांच्या समाजाचं हित करण्यासाठी, त्यांना वर घेण्यासाठी काय प्रयत्न केले. मी वंचित आहे, मी वंचित राहत नाही, माझ्याकडे पैसे येतात, मला अधिकार येतात हातामध्ये, मी एका वेगळ्या वर्तुळामध्ये निघून जातो आणि माझा जो घटक असतो, समाज घटक जो असतो, त्याला मात्र लाथाडतो, त्यांना घरामध्ये सुद्धा प्रवेश देत नाही, ओळखसुद्धा देत नाही. अशी ही जी वृत्ती आहे, ही वृत्ती जर आम्ही ठेवणार असू तर आरक्षणाचा जो मूलभूत हेतू आहे, लक्षात ठेवा, आरक्षणाचा मूलभूत हेतू साध्य होणार नाही. मग ते आरक्षण असलं काय नसलं काय ते निरर्थकच असेल हे सुद्धा समजून चालायला काहीही हरकत नाही. हा सगळ्यांनी गंभीरपणे विचार करत भविष्याकडे जाण्याचा आपलाच मार्ग आपल्याला स्वतःला तयार करावा लागेल. आणि आताच्या ज्या पिढ्या आहेत, या पिढ्यांनी दोन मिनटं थांबून जे कोणी MPSC करतात, UPSC करतात, स्पर्धा परीक्षा देत आहेत, आपला समांतर आरक्षण काय होईल, याने काय होईल, त्याने काय होईल, या टेन्शनमध्ये असतात. कारण असे जे जे स्पष्ट असतात, त्यावेळेस मात्र अनेक विद्यार्थी फोन करतात, तक्रारी करतात की काय करता सर, काय करता सर. स्पष्ट असा नाही, पण प्रश्न तो सुटला की ते पुन्हा तिकडे फिरकत नाहीत, तिकडे लक्ष देत नाहीत, त्यांना काही घेणं देणं नसतं, कारण त्यांचं काम झालेलं असतं, त्यांना काही घेणं देणं नसतं. ही एक सामाजिक आपलं वास्तव आहे. मग तो घटक आरक्षित असो का अनारक्षित असो, अनारक्षित लोकांना जे वाटतं ते सुद्धा अत्यंत चुकीचं आहे. कारण आरक्षण हे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, ते एक पॅकेज आहे, शिक्षण, राजकीय, प्रशासकीय आणि त्यासाठी लागणारं शिक्षण असं हे पॅकेज आहे. ते तोडूनही देता येत नाही, कारण तो आरक्षणाचा मुळात हेतूच नाही, गरिबी हटावा मुळातच हेतू नाही आहे. त्यामुळे मी गरीब आहे किंवा माझी जात गरीब आहे किंवा माझा समाज गरीब आहे किंवा आम्ही आता भिकेल लागलो वगैरे वगैरे, जे ब्राह्मणी म्हणतात ना, हे आता आम्ही गरीब झालो, मग आर्थिक आधारावर जाता आरक्षण दिलं पाहिजे, नाही तर सगळ्यांचंच आरक्षण रद्द करा असं पण म्हटलं जातं की खरं सगळ्यांचं आम्हाला नाही तर कोणालाच नाही असं सुद्धा म्हटलं जातं. मला असं वाटतं हा सामाजिक एक संघर्षाचा एक कळीचा मुद्दा झालेला आहे. अशा पद्धतीने विद्वेषाने वागून किंवा हे वागून आमचा हेतू कधीही साध्य होणार नाही, आम्ही कधीही यश मिळवू शकणार नाही, आम्ही जगाशी स्पर्धा करू शकणार नाही, आम्ही बिल गेट्स किंवा स्टीव जॉब्स भारतात नाही निर्माण करू शकणार हे आम्ही समजावून घेतलं पाहिजे. आम्ही नीट अपने गरिबान में झाकर विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. आणि हे जे सोशल मीडियावर जे धुमाकूळ घालवण्यामध्ये वेळ घालवला जातो तो बंद केला पाहिजे. आणि आपल्या ज्ञानासाठी, कुतूहलासाठी, आपल्या बौद्धिक वाढीसाठी आपण वेळ दिला पाहिजे आणि त्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत. उगाच मला हे बोर होतं, ते बोर होतं, मला हे आवडत नाही, ते आवडत नाही, हे असे जे चोचले आहेत, हे चोचले आपल्याला परवडणार नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र, धन्यवाद, सर्वांचे आभार मानतो. परत आपण उद्या भेटूच. नमस्कार.